अचानक कांद्याचे भाव कमी झाल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोपरगाव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू असताना तो बंद पाडत सभापतींच्या दालनासमोर ठिय्या केला. 3 दिवसांपूर्वी कांद्याला 2300 भाव होता, तो अचानक 1600 कसा आला असा सवाल शेतकरी उपस्थित करतात. यावेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानं काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कांद्याला योग्य भाव देऊ नये असं आश्वासन देऊ असं आश्वासन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. जर कांद्याला हमी भाव मिळाला नाही तर रास्ता रोको करू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. दरम्यान दुपारी 3 वाजता पुन्हा लिलाव सुरू झाला. कांद्याच्या स्थितीला व्यापाऱ्यांची ही जाणीवपूर्वक आज समजा देश पातळीवर कुठं असं मार्केट पडलेले नाही बाबा. जे सरासरीचं मार्केट शेतकऱ्यांची सरासरीची जे लेवल ती घ्यावा बा अशी आमची इच्छा शेतकऱ्यांची. आणि गेल्या 2 दिवसापासून यांनी अचानक भाव कमी करून अचानक पडलेले भावधारी कमी पडले. हा, आणि कमी केले म्हणजे जवळजवळ 700-800 रुपये प्रति क्विंटल भाव कमी केले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला आहे. ठीक आहे, भाव कमी जास्त होतोय पण ठीक आहे, 1200 रुपये. पण तुम्ही एकदम 700-800 रुपये जर प्रति क्विंटल भाव कमी करायले कसं काय त्या शेतकऱ्यांचं जगायचं, कसं काय माल विकायचा. म्हणून मला मार्केट आज बंद करावं वेळ आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.